कोकणातल्या रायगड मतदारसंघामध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं कंबर कसली आहे. काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या या मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करते. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा भास्कर जाधव निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्यामुळे आगामी निवडणूक विद्यमान खासदार अनंत गीतेंना चांगलीच अवघड जाण्याची चिन्ह आहेत. कोकणातला रायगड लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ बनलाय, त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व म्हणजे दोन्ही जिल्ह्यांवर पकड मिळवता येते. 2009 मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शिवसेनेचे अनंत गीते यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीत 7,67,366 मतदारांनी मतदान केलं. यात अनंत गीतेंना सर्वाधिक 4,13,546 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या बॅरिस्टर ए आर अंतुले यांना 2,67,025 मतं मिळाली. रायगड जिल्ह्याचा 70% भाग आणि रत्नागिरीचा 50% भाग येत असल्यानं राजकीयदृष्ट्या हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मानला जातो. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येतो. मात्र आता या मतदारसंघावर राष्ट्रवादीनं दावा करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव इच्छुक आहेत. रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा तटकरेंचं नाव उमेदवारीसाठी पुढे रेटलंय. या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय तटकरे साहेब आघाडीची उमेदवारी लढण्याची शक्यता आहे असं ज्यावेळी जनतेसमोर आलं आणि 2-4 दिवसांपूर्वीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचा उमेदवार हा सातत्यानं पराभूत होतोय. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणूक लढवली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आघाडीचा उमेदवार म्हणून निश्चितपणे विजयी होईल अशी आताची परिस्थिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः देखील निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहे आणि तटकरे साहेब देखील निवडणूक लढवण्याकरता तयार आहेत. पवार साहेब ज्याला कोणाला उमेदवारी देतील ते निवडणुकीमध्ये निवडणूक लढवतील. खासदारकीच्या काळात लोकसभेत अनंत गीतेंनी अवघे 10 प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे लोकसभेतली त्यांची कामगिरी सुमार अशीच राहिली आहे. दुसरीकडे अनंत गीतेंचा गेल्या काही वर्षात मतदारांशी संपर्क कमी झालाय, शिवाय शिवसेनेची ताकदही या भागात घटली आहे. दुसरीकडे सुनील तटकरेंनी जनसंपर्क वाढवलाय, तर राष्ट्रवादीनंही कोकणात चांगलाच शिरकाव केलाय, त्यामुळेच अजितदादाही या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले पुन्हा निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीयेत, शिवाय काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास रायगड मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. मनोज लेले, TV9 रत्नागिरी. बुलेटिन मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची.